नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण येत्या काळामध्ये टोमॅटोची होणारी दरवाढ या संदर्भात चर्चा करणार आहोत, किंवा येत्या काळात टोमॅटो पिकाची दरवाढ अपेक्षित आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. मी श्री सचिन आवटे, आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आणि सचिन आवटे फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला आपण टोमॅटो पिकासंदर्भातली माहिती करून घेणं अपेक्षित आहे. टोमॅटोचं पीक हे जवळपास 5 महिने ते 6 महिने कालावधीचं आहे, म्हणजे जवळपास रोप लागणीपासून पूर्ण फळ काढून टाकण्यापर्यंत, म्हणजे त्याचं आयुष्य मर्यादा ही 6 महिन्याची आहे. रोप लागणीपासून साधारणतः 2 महिने ते 2.5 महिन्यात हे टोमॅटो सुरुवात होते, आपली मार्केटला येण्यास सुरुवात होती. मग आज जर आपण दरवाढी संदर्भात चर्चा करणार आहोत, आज जून 2024 यामध्ये जर चर्चा करण्याची असेल, किंवा आजचा टोमॅटोचा दर वाढ किंवा दर वाढीसंदर्भात चर्चा करण्याची असेल, तर पाठीमागच्या 5 महिन्यापासूनचे टोमॅटोविषयी पोषक वातावरण, लागण आणि बाजारातील आवक या संदर्भात चर्चा करणं अपेक्षित आहे. आज जे टोमॅटोचे बाजार हळूहळू वाढताना दिसून येत आहेत, याचं कारण असं आहे की आज जूनपासून 5 महिने पाठीमागं विचार केला असता, तर आज जो माल बाजारामध्ये आहे हा संक्रांतीनंतरच्या लागणीचा, म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीच्या लागणीमधला हा माल आज बाजारात आहे. जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यांची लागण झाली आणि तो माल मार्च एंड नंतर सुरुवात जो झाला तो आज बाजारामध्ये आहे. मग आज बाजारामध्ये किमती वाढण्याचं किंवा दर वाढण्याचं कारण असं अपेक्षित आहे, येत्या काळामध्ये पाठीमागचा विचार केला असता, तर टोमॅटो पिकाकरिता जे पोषक वातावरण अपेक्षित होतं तसं वातावरण अपेक्षित नाही आहे. म्हणजे टोमॅटोकरिताचं पोषक वातावरण म्हणजेच जवळपास 18 अंश सेल्सिअस तापमान ते 30 अंश सेल्सिअस तापमान असेल तर टोमॅटोची फलधारणा ही चांगली होते आणि हे वातावरण टोमॅटोकरिता पोषक मानलं जातं. आणि अशा वातावरणामध्ये जवळपास एकरी 25 ते 30 टन आवरेज देण्याइतपत टोमॅटोचं फळ पोसला जातो किंवा त्याची उत्पादक क्षमता असू शकते. परण येत्या काळामध्ये पाठीमागच्या काळामध्ये जर विचार केला असता, मार्च एप्रिल आणि मे, मार्च एंड नंतर म्हणजे पूर्ण मे आणि एप्रिल मे आणि जूनचा काही सुरुवातीचा थोडासा भाग विचार केला असता, टेम्परेचर हे नक्कीच आपलं 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलेलं होतं. म्हणजेच मे एप्रिल मे हा कालावधी टोमॅटो पिकाकरता पोषक नव्हता असं म्हणता येईल. म्हणजे या कालावधीमध्ये ज्या झाडांवर फुले येण्याचं प्रमाण होतं किंवा फुलगळीचं प्रमाण होतं यामध्ये वाढ झालेली होती किंवा नरफुलांचं प्रमाण वाढलं होतं, आणि टोमॅटो पिकामध्ये जर का टेम्परेचर 35 अंश सेल्सिअसच्या वर गेलं असेल तर त्या वेलींमधल्या
पेशींवर त्याचा परिणाम होतो आणि झाडांची अंतर्गत जी काही पेशींची रचना असते यामध्ये बिघाड होतो आणि झाडामध्ये कमी फळधारणा होणं किंबहुना वांजपणासुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं जर पाहिलं असता एप्रिल आणि मे मध्ये आपल्या जवळपास बऱ्याचशा ठिकाणी 35 डिग्रीपासून जवळपास 40-42 डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. म्हणजेच या कालावधीमध्ये फलधारणेचं प्रमाण कमी झालं आहे ज्याने मार्च आणि एप्रिलमध्ये हा माल मार्च आणि एप्रिलमध्ये फ्लावरिंग स्टेजमध्ये असलेला माल साधारण एक महिन्याच्या कालावधीनं पुढे येणार होता. म्हणजे जे आता सध्या जो आहे हा आणि याच्या पुढच्या कालावधीत हा टेम्परेचर वाढल्यामुळं जो आवक किंवा उत्पादन क्षमता घटली आहे त्याच्या कारणानं मार्केटमध्ये मालाची आवक कमी होणार आहे. आणि तर आपल्याला बाजारामध्ये होणाऱ्या भावाच्या चढ उताराचा आणि बाजारामध्ये मालाच्या होणाऱ्या आवक याचा पुरेपूर अभ्यास असणं हे अपेक्षित आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण कोणतंही पीक घेत असताना आपण बाजार मूल्याचा अभ्यास करूनच त्याचं नियोजन करावं. कारण येत्या काळामध्ये हलक्या काळजाच्या व्यक्तींनी शेती करण्याचे दिवस राहणार नाहीत. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघणं अपेक्षित आहे. येत्या काळामध्ये सर्व शेतकरी बांधवांना भरघोस उत्पन्न मिळावं आणि सर्व आमच्या ग्राहक बांधवांना शेतकऱ्याप्रती आदर ठेवून शेतकऱ्यांचा शेतमाल योग्य आणि उच्च भावाने खरेदी करण्यास सक्षम बनवो आणि सद्बुद्धी देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्व शेतकरी बांधवांना नवे हंगामाकरिता शुभेच्छा देतो. धन्यवाद. माहिती आवडल्यास आणि योग्य वाटल्यास आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याकरिता जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा.